निपाणी तालुक्यातील श्रीपीवाडी गावामधील विवेक कुंभार यांचे जानेवारी 2019 मध्ये मंडळ रॅलीमध्ये आर्मी मेडिकल कॅम्प या विभागामध्ये निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण करून आल्यामुळे त्यांच्या जन्मगावी श्रीपीवाडी येथून ग्रामस्थांकडून नागरी सत्कार करण्यात आला. यामुळे श्रीपीवाडी गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांच्या हस्ते विवेक कुंभार यांची आरती ओवाळून गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक दशरथ कुंभार यांनी केलं. प्रास्ताविकात बोलताना दशरथ कुंभार म्हणाले, विवेक कुंभार यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून विवेकचे आई वडील हे हार विणण्याचे काम करतात. ते हे हाच काम करत होता. आर्मी भरतीचा सराव करत होता. आई वडिलांच्या कष्टाची व त्याच्या मेहनतीची यावेळी मोठी गोष्ट म्हणजे हे चीज झाल्याचं दिसून आलं. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना विवेक कुंभार म्हणाला, श्रीपीवाडी गावाने दिलेल्या आधाराबद्दल मी त्यांचे आभारी आहे. स्वागत प्रत्येक फौजीचे करावे. मित्र परिवार यांना भरती होण्यासाठी ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या मार्गदर्शन आपण करीत राहू असंही त्याने यावेळी सांगितलं. यावेळी अनिल पवार, कृष्णा कीर्तने, दशरथ कुंभार, मच्छिंद्र जाधव, बाबूराव कीर्तने, फौजी प्रेमी युवक वर्ग, मारुती कुंभार, सुनील पवार आणि विवेकवर प्रेम करणारे त्याचे मित्र परिवार, श्रीपीवाडी गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. निपाणीहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी अभिजित कांबळे. पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेले अनेक वर्षांमध्ये येणारे सण आणि या सणामध्ये आपल्या कर्नाटकामध्ये सर्वात मोठा असलेला हा दसरा सण आणि या नवरात्र उत्सवामध्ये आज हा महत्त्वाचा सगळ्यात दिवस श्रीपीवाडी गावातीलच आपल्या कुंभार समाजातील हा एक आमचाच मुलगा म्हणाय हरकत नाही आणि हा जो पदावरती गेला इतका सगळ्या आपल्या श्रीपीवाडीला अभिमान वाटतो की याच्या शिरकी तोड नाही. कारण इतकं महत्त्व निर्माण झालं या नोकरीला आणि सगळ्या बाजूने आपला भारतसुद्धा मजबूत झालेला आहे. सगळ्या अनेक देशांचा आपल्या भारताला सहाय्य मिळत आहे आणि त्याच्यामध्ये ही भर पडलेली आहे. म्हणून एक मोठा आनंद वाटतो की इतकं मोठं असलं कौशल्य मिळवण्यासाठी साधी सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. थोडं कष्ट घेतल्याशिवायच हे मिळतं, त्याच्याशिवाय मिळत नाही. विवेक संजय कुंभार, राहणार श्रीपीवाडी. मी मागं 6 महिने झालं भरती होऊन आता बेसिक ट्रेनिंग कम्प्लीट करून या माझ्या श्रीपीवाडी गावात आलेलो आहे. श्रीपीवाडी गावाने जो माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल पहिला मी आभारी आहे. असं स्वागत प्रत्येक फौजीचं करावं. कारण प्रत्येक सैनिक हा देशाचं रक्षण करतो. त्याला प्रोत्साहन दिल्यावर असे अनेक सैनिक माझ्या श्रीपीवाडी गावातून तयार होतील. माझा याला सार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या भरतीमध्ये मी माझ्या तरीने जे मदत होईल ते माझ्या मित्रांसाठी करेन. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.